सुटत नाहीये. या दोन्ही पक्षाचे नेते युती ठरवण्यात आतापर्यंत अयशस्वी झाले व याचा लाभ काढताना दिसतंय. यावर पत्रकारांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना विचारले असता ते भडकले व तुम्ही पक्ष चालवू नका सर्वोच्च भाषेत पत्रकारांवर उद्गारले. गेले कित्येक दिवस भाजप युतीचा तिढा सुटत नसल्याने याबद्दल पत्रकारांनी विचारले असता भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी पत्रकारांवर संताप व्यक्त केला. पिंपरी चिंचवडीतील शिरूर लोकसभा आढाव्याची बैठक घेण्यापूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी युतीशिवाय लढलो तर राज्यात लोकसभा निवडणुकीत भाजपला 40 जागा मिळतील असा दावा त्यांनी यावेळी केला. तर याच मुद्द्यावर मग युतीची गरज नाही ना असा पत्रकारांनी प्रतिप्रश्न केला असता दानवे हे चांगलेच भडकले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची बंद पाकिटात माहिती देण्यात आली त्यामुळे ते तुरुंगात जातील मात्र निवडणुकीपूर्वी जातील का या प्रश्नावर मिस्किल हास्य देत दानवे यांनी बोलणं टाळलं. इथं बोललो त्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी कोर्टात ताशेरी होते. सरकारला 15 दिवसाचा अल्टिमेटम दिला आणि सरकारनं बंद पाकिटामध्ये कोर्टाला माहिती दिली. निवडणुकीच्या आधी जाणार जेल मध्ये. तर डान्सबारचा निकाल पाहून बोललेलं बरं असं म्हणतानाच डान्सबार बंद व्हावे ही सरकारची भूमिका असल्याचंही ते यावेळी म्हणाले. तसेच डोंबिवली येथील सापडलेल्या शस्त्रसाठ्याबद्दल विचारले असता या प्रकरणावर नंतर बोलू असं म्हणत दानवेंनी पळवाट काढली. मला असं वाटतं हा कोर्टाचा निर्णय मी आता हेलिकॉप्टर मध्ये माझ्या मोबाईलवर बघितलं की डान्स बारला कोर्टाने परवानगी दिली. मी निकाल बघितला नाही याही अगोदर डान्स बारवरची परवानगी कोर्टाने दिली होती. काही कडक बंधनं राज्य सरकारने घाले आणि त्याच्यावरती सुप्रीम कोर्टात गेले होते. मला असं वाटतं याच्यावर सर्व निकाल आल्याच्या नंतर बोलले होते. आमचं मत हे डान्स बार बंद झाल्या पाहिजे. आमच्या पार्टीचं मत हे डान्स बार बंद झाल्या पाहिजे. आमची फसव आहे. निवडणुकाची हे बी चुनावी जमलं आहे असं काही नाही. पण देशाच्या बाहेर गेल्याच्या नंतर पक्षाचा विचार करायचा नसतो, गटाचा गटाचा विचार करायचा, राष्ट्राचा विचार करायचा. पहिली प्रधानमंत्री निघाले आणि ते प्रधानमंत्री अच्छे प्रधानमंत्री परदेशात जाऊन त्यांनी शिव्या घातल्या. पुन्हा जवाहरलाल इंदिरा गांधी राजीव गांधी मला कधी कधी गमत वाटते हे काय केलं वाटत. मुंबईमध्ये अल्पवयीन मुलामुलींचे
अज्ञाताने गार्डनमध्ये लोखंडी खांबाला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. 14 वर्षे 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या वहीत आत्महत्या कशी करावी असे लिहून वहीच्या एका पानावर पंखा व लटकलेली दोरी असे चित्र काढले. वहीच्या दुसऱ्या पानावर आत्महत्या कोणत्या ठिकाणी करायची याचा उल्लेख केला असून आपलं आयुष्य संपवले. मात्र अद्यापही या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे. पुण्यातील सध्या सुरू असलेल्या खेलो इंडिया खेलो या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डोंबिवलीच्या सर्वरीत गुहिणीने पिस्तूल शूटिंग या क्रीडा प्रकारात ब्रॉन्झ पदकाची कमाई केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थिनींनी ही सर्वोत्तम कामगिरी केली आहे. पुणे येथील बालेवाडीत पार पडलेल्या खेलो इंडिया खेलो या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत डोंबिवलीतील सर्वरीत गुहिणीने पिस्तूल शूटिंग या क्रीडा प्रकारात ब्रॉन्झ पदक पटकावले आहे. या स्पर्धेत देश पातळीवर ब्रॉन्झ पदक पटकावणारी शर्वरी ही मुंबई व ठाणे जिल्ह्यातील पहिलीच खेळाडू असल्याचे तिचे प्रशिक्षक संयुक्ता गुप्ते व सुषमा निमरे यांनी सांगितले. तसेच शर्वरी भोईने या स्पर्धेत ब्रॉन्झ पदक पटकावल्याने डोंबिवलीचे मान उंचावले आहे. शर्वरीने मुंबई येथील गन फॉर ग्लोरी अकॅडमीत प्रशिक्षण घेतले. मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा पार पडली असून शर्वरीच्या या यशामुळे भविष्यात ऑलिम्पिकमध्ये देशासाठी प्रतिनिधित्व करून डोंबिवलीचे नाव अधिकाधिक उंचावे अशी अपेक्षा डोंबिवलीकर व्यक्त करत आहे. प्रतिनिधी किशोर पगारेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. अनुभव तर चांगलाच होता. पहिली ही अशी मोठी मॅच असेल ज्याच्यात मी ब्रॉन्झ मेडल मिळवलं आहे. आनंद होतो आहे. तेच की देशासाठी एक मेडल आणायचं आहे हायेस्ट लेवलवरती ऑलिम्पिक्समध्ये. अनुभव तर खूप आहे की मी डोंबिवलीकर आहे आणि डोंबिवलीमधून हे मेडल हातात आलं आहे. प्लस मी हा संदेश देईन की तुम्ही जर कोणत्याही स्पोर्टमध्ये असाल, फक्त शूटिंगच नाही, कोणत्याही स्पोर्टमध्ये असूनही जर तुम्हाला पुढे जायचं असेल, त्या स्पोर्ट्समध्ये जे गरजेचं आहे ते करणं नेमकीच. कारण जर तुम्ही कुठेही मागे पडलात तर तुम एका किंवा दोन पॉईंटने किंवा कशानेही तुमचं मेडल हातातून जाऊ शकतं. आम्हाला खूप आनंद होतोय कारण ती इतक्या वर्ष मेहनत करते आहे, त्याचं फळ तिला मिळालेलं आहे. सुरुवातीपासून म्हणजे कसं आपण जत्रेत जातो तेव्हा ते अगदी बंदूक आणि बलून्स असं तिचं तेच एम होतं. म्हणजे गेली की पहिले तिला ते शूट करायचं होतं आणि थोडंफार तिच्या वडिलांना आहे आवड, ती आवड तिच्यामध्ये निर्माण झाली आहे. शर्वरी भोई गन फॉर ग्लोरी अकॅडमीची शूटर आहे आणि ती गेले 2.5 वर्ष या रेंजवर प्रॅक्टिस करते. खेळाडू म्हणून ती एक खूप गुणी खेळाडू आहे. तिला जे पण प्रशिक्षक इन्स्ट्रक्शन देतात तर ते सगळं ती फॉलो करते. तिच्याकडून ती 100% प्रयत्न करते आणि त्याचं फळ आज तिला खेलो इंडिया खेलो या मोठ्या कॉम्पिटिशनमध्ये मिळालेलं आहे. पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकी वाहनांना कणेर पोलीस ठाण्याच्या आवारात आग लागल्याची घटना घडली.
या घटनेत 200 पेक्षा अधिक दुचाकी भस्मसात झाल्या. विरार येथील कण्हेर पोलीस चौकीच्या मागे पोलिसांनी जप्त केलेल्या दुचाकीला विजेच्या ट्रान्सफॉर्मरच्या गळतीने शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याची घटना घडली. मात्र या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. सदरचे वाहने पोलिसांनी वेगवेगळ्या गुन्ह्यात जप्त केलेली असून पोलीस स्थानक परिसरात जागा नसल्याने ही वाहने कण्हेर पोलीस चौकी परिसरात उभी करण्यात येतात. या घटनेत 200 अधिक वाहने आगीत जाऊन खाक झाल्याची माहिती अग्निशमन दलाच्या जवानांनी दिली आहे. जाळलेल्या वाहनात मोटरसायकल, छोटे टेम्पो, मालवाहू 3-चाकी टेम्पो अशा वाहनांचा समावेश आहे. मात्र लागलेल्या या आगीला विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या जवानांना तब्बल 2 तास लागले. सातारा जिल्ह्यातील पाटण परिसरात पोलिसांनी मारलेल्या छाप्यात परवानाधारक शस्त्र विक्रेत्याच्या घरातील अनधिकृत 55 बंदुका पोलिसांनी जप्त केल्या असून या प्रकरणी आरोपी प्रकाश यादव याला अटक करण्यात आली. सातारा जिल्ह्यातील पाटण परिसरात पाटण पोलिसांनी छापा मारून विनापरवाना साठा केलेल्या 15 बंदुकांचा शस्त्रसाठा जप्त केला आहे. या प्रकरणी आरोपी प्रकाश शंकर यादव याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी जे पाटण येथे परवाना असलेले बंदूक विक्री दुरुस्तीचे दुकान आहे. उप अधीक्षक जाधव यांनी दुकानात छापा टाकला असता अनधिकृतपणे शस्त्रसाठा आढळून आला. यावरून या पाहणीत यादवने आपल्या घरात अनधिकृतपणे शस्त्रसाठा करून ठेवल्याचे उघड झाले. कोपरगाव तालुक्यातील गोदावरी रिफायनरी साखरवाडी येथील गोदावरी करंडक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. कोपरगाव तालुक्यात गोदावरी रिफायनरी साखरवाडी येथे सुरू असलेल्या गोदावरी करंडक क्रिकेट स्पर्धेला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. सोमय्या ग्रुपचे प्रमुख श्री मोहन सोमय्या यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम चालवला जातोय. ग्रामीण भागातील क्रिकेट खेळाडूंना चालना देण्यासाठी हा स्तुत्य उपक्रम दरवर्षी राबवला जातो. यामध्ये ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रिकेटचे प्रशिक्षणही देण्यात येते. यावर्षी या क्रिकेट टूर्नामेंटसाठी सुमारे 100 वर क्रिकेट टीम्सनी भाग घेतला आहे. प्रतिनिधी मनोज वाघमारे सह आधार न्यूज मुंबई डेक्स. श्री मोहन साहेबांनी एक चांगला इनिशिएटिव्ह घेऊन एक चांगला पुढाकार घेऊन या ठिकाणी या टूर्नामेंटचं आयोजन केलेलं आहे आणि त्यामुळं निश्चितच आपल्या खेळाडूंमध्ये एक स्पोर्ट्समनशिप खिलाडूवृत्ती एक तयार होईल आणि त्याच्यातून एक चांगले खेळाडू निर्माण होतील अशी त्यांची भावना आहे. या परिसरामध्ये साहेबांनी गोदावरी रिफायनरीच्या माध्यमातून सोमय्या ग्रुपच्या माध्यमातून आता हे प्लेग्राऊंड क्रिकेटचं ग्राउंड विकसित केलेलं आहे. पुण्यात 15 वर्षीय निखिल आगोळकर या अल्पवयीन मुलाची शेजाऱ्यांनीच खंडणीसाठी अपहरण करून हत्या केल्याचे समोर आले. खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी वाळजे परिसरात निखिलचा मृतदेह पुरला म्हणजे धक्कादायक कबुली शेजाऱ्याने पोलिसात दिली. पुणे येथे अतिशय धक्कादायक बाब समोर आली. शेजाऱ्यानेच खंडणीसाठी 15 वर्षीय निखिल याचे अपहरण केले व खंडणी मागितली. खंडणी वेळेत न मिळाल्याने निखिल याची निर्गुण हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे तर या नराधमाने खुनाचा पुरावा नष्ट करण्यासाठी या मुलाचा मृतदेह वारजे परिसरात नेऊन पुरला. आरोपी विनय सिंग व वीरेंद्र सिंग यांनी या कृत्याची माहिती पुणे पोलिसांना दिली आहे. पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्यांच्यावर अपहरण व खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तर या होत्याच्या ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत रहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या. जीबी इन्फोटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे. व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी. हेड ऑफिस 2103 सी विंग